गोंदियात कर्ज देण्यासाठी महिलेला बँक मॅनेजर कडून शरीर सुखाची मागणी. महिलेच्या तक्रारीवरून बँक मॅनेजर विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतील मॅनेजरचा प्रताप. मॅनेजरवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ. पीडित महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. कर्ज मिळवून देण्यासाठी द यवतमाळ अर्बन बँकेच्या मॅनेजरने चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात घडल्याने एकच खळबळ उडाली असून महिलेच्या तक्रारीनंतर गोंदिया शहर पोलिसांनी तब्बल एक महिन्यानंतर बँक मॅनेजरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता आरोपी बँक मॅनेजरवर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गोंदियातील कुडवा येथे राहणाऱ्या एका महिलेने व्यवसाय करण्यासाठी यवतमाळ अर्बन बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. तेव्हा बँक मॅनेजरने वारंवार त्या महिलेला बँकेत बोलावून 8 लाख रुपये कर्ज मंजूर केले. दरम्यान महिलेने कर्ज वाढवून देण्याची मागणी केली असताना बँक मॅनेजरने शरीर सुखाची मागणी केली. पीडित महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली. महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र आरोपीला अद्यापही अटक केलं नाहीये. यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा गोंदिया येथे मॅनेजर साहेब किशोर देशपांडे यांच्याकडे व्यापाराकरिता कर्जाची मागणी करायला गेली असता त्यांनी मला कर्ज प्रकरणाचे सर्व डॉक्युमेंट्स मागता 2-3 महिन्यानंतर त्यांनी शारीरिक सुखाच्या मागणीसाठी मला पडताळीत केले. तसेच माझ्यावर मानसिक दबाव आणण्यात आला. मी या प्रकरणाची सर्व माहिती अर्ज करून एस पी साहेबांपर्यंत पोहोचवली. पोलीस स्टेशनला तक्रार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कुठल्याही कारवाईत आले नसून त्यांनी 2 महिने माझा गुन्हा दाखल करण्यासाठी लावला. यासाठी मला पोलीस स्टेशनला भरपूर चक्कर मारावे लागले. मला पूर्ण संशय आहे की त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आरोपीला साथ देत आहेत ते. आणि माझा गुन्हा नोंद करण्याला जसा त्यांनी वेळ लावला तसंच आता त्याला अटक करण्याला सुद्धा कारवाई करण्यासाठी ते खूप मागे पुढे पाहत आहे. अजूनपर्यंत त्याला अटक केलेली नाही. तसेच मी एस पी साहेबांना सुद्धा या बाबतीत म्हणेल की त्यांनी जसा पोलीस स्टेशनचे अधिकारी लोक त्याला साथ देऊन राहिले माझा हा आरोप मी प्रूफ करू शकते. कारण त्यांचं काही रेकॉर्डर आहेत माझ्याकडे. मी मॅडम प्राजक्ता पवार यांच्याशी बोलले असता त्यांनी मला वारंवार या बाबतीत खेड खंडोबा मांडल्यासारखं विचलित केलेले आहे. आणि एस पी साहेबांना माझी मागणी आहे का त्याला अटक करून कठोर कारवाई करावी. तशीच पोलीस अधीक्षक साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन पोलीस पी एस आय मॅडम पवार यांच्यावर 166A ची धारा लावावी अशी माझी कारवाईची मागणी आहे.